इरविन मधील वॉर्ड क्रमांक 9 व 11 मधील कचरा उचलला गेलाय, शिवाय कंटेनर ही हटवला गेलाय। इरविन मधील घाणीच्या साम्राज्याबद्दल सिटी न्यूज ने वारंवार वृत्त प्रसारित केलं होतं, याची दखल घेऊन इरविन मधील स्वच्छता करण्यात आली आहे। इरविन मधील वॉर्ड क्रमांक 9 व 11 मध्ये डायरिया, स्वाइन फ्लू, इबोला या रुग्णांसाठी खास कक्ष स्थापन केले आहेत। या वार्डासमोर कचऱ्याने भरलेला कंटेनर होता, शिवाय सर्वत्र घाणीचं साम्राज्य होतं। यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचं सिटी न्यूजने वारंवार प्रसारित केलं। या वृत्ताची दखल घेऊन वॉर्ड क्रमांक 9 व 11 समोरील कचरा उचलला गेलाय। डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांसह तापाने नागरिक हैराण आहेत। याविषयी सर्वत्र ओरड होती आहे, तेव्हा मनपाने याची दखल घेऊन बैठक घेतली। डेंग्यूला प्रतिबंध व त्यापासून बचाव करण्याचे उपाय यासाठी अमरावती महानगरपालिका अभियान राबवणार आहे। महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्याम सुंदर सोनी यांनी बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी ठेकेदार, डॉक्टर, स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना बोलावलं होतं। डेंग्यूचा नायनाट कसा करावा याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली। डेंग्यू कशाने होऊ शकतो त्यापासून वाचण्याचे उपाय याबाबत मनपा पत्रकाद्वारे नागरिकांना माहिती पुरवणार असल्याचं डॉक्टर सोनी यांनी सांगितलंय। माननीय कमिशनर यांच्या आदेशान्वये आज या ठिकाणी डेंग्यू जनजागृती बद्दल एक सभा घेण्यात आली होती। या सभेमध्ये आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर्स, सर्व कर्मचारी, सोबतच सॅनिटेशन विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी हजर होते। डेंग्यू हा रोग कशा प्रकारे पसरतो, त्या उपाययोजना आपण कशा करा केल्या पाहिजे याची जनजागृती करण्याकरता सर्वांना या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। आणि या सर्वांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ते आपल्या परीनं ते चांगलं कार्य करतील आणि अमरावती शहरामध्ये डेंग्यूचा आळा आपण लवकर घालायचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे। धन्यवाद। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येतो। निवडणुकीनंतर पहिला लोकशाही दिन 3 नोव्हेंबरला घेण्यात आला। नागरिकांच्या मोठ्या संख्येने तक्रारी या लोकशाही दिनात होत्या। अमरावती महानगरपालिकेतही लोकशाही दिन घेण्यात आला। या लोकशाही दिनात 4 तक्रारी दाखल होत्या। निवडणुकीसाठी आचारसंहिता गेल्या महिन्यात लागू असल्याने लोकशाही दिन प्रलंबित राहिला होता, तो 3 नोव्हेंबरच्या सोमवारी घेण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेत हा लोकशाही दिन झाला। जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात नागरिकांनी आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत। भलेही त्यांचा निपटारा हो न हो, न्याय मिळो न मिळो, नागरिक मात्र न्यायाच्या आशेने जिल्हाधिकारी कार्यालयात येतात। सिटी न्यूज तर्फे राष्ट्रध्वज फडकवण्याविषयीची तक्रार लोकशाही दिनात दाखल आहे, मात्र अद्याप तिचा निपटारा झालेला नाही। सर्वप्रथम विभागीय स्तराची पुरस्कार आहे आणि जिल्हा स्तराची प्रथम आणि द्वितीय असे 2-3 पुरस्कार आपल्याला प्राप्त झाले आहेत। त्यामध्ये विभागीय स्तराची जी रक्कम आहे ती 1,00,000 रुपये आहे, जिल्हा स्तर प्रथम जे आहे ती 25,000 रुपये आणि जिल्हा स्तर द्वितीय 15,000 रुपये या रोख रक्कम व त्यांचा सन्मान। अमरावती महानगरपालिकेतही लोकशाही दिन घेण्यात आला। यामध्ये 4 तक्रारी दाखल होत्या। अनधिकृत बांधकाम, शौचालय बांधणे, नाली बांधकाम व भूखंड विक्री या विषयाच्या या तक्रारी होत। महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत निबंध स्पर्धा शासनाच्या वतीने घेण्यात आली। या स्पर्धेचे पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले। हेमंत किसनराव निखाडे यांना प्रथम तर संजय पुंडलिकराव बनारसे यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। हेमंत किसनराव निखाळे दिवसाचे काम करतो। महात्मा गांधी तंटामुक्त मुहिम के अभियान जो यशस्वी कार्य करने के निखान करने के बारे में हमको ये जिले का पहला पुरस्कार मुझे मिला है। और मी संजय पुंडलिकराव बनारसे दैनिक मतदार मध्ये कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे। महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेला महात्मा गांधी तंटामुक्त गाँव मोहिमेअंतर्गत त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी उत्कृष्ट लिखाण करण्यासाठी हा पत्रकारिता पुरस्कार देण्यात येत आहे। 2012-2013 या आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार हेमंत निखाळे यांना आणि तो पुरस्कार मला स्वतः या याच्यामध्ये मिळालेला आहे। आज माननीय जिल्हाधिकारी किरण कुमार गिते व ASP मंजुनाथ सिंगे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। या निमित्तानं एवढं सांगणं आहे की गेल्या 4 वर्षापासून या मोहिमेसंदर्भात महाराष्ट्र शासनाने अत्यंत उदासीन भूमिका घेतलेली आहे। शासनाने नवीन सरकारकडून अशी अपेक्षा आहे की नवीन सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
या महत्वाकांक्षी योजनेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी भरपूर प्रयत्न करावे व त्यासाठी लागेल ती सहकार्य करण्याची आमची सर्व पत्रकारांची भावना। बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने राज्यव्यापी लोकशाही बचाव आंदोलन करण्यात आले। विधानसभा निवडणुकीत झालेले षडयंत्र तसेच खेरडा सोनाई जवखेड येथे जातीय व्यवस्थेचे बळी गेले त्याचा निषेध बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे। उत्तर नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राजरत्न आंबेडकर उभे असताना त्यांना प्रचारापासून वंचित करण्यात आले। षडयंत्र रचल्या गेले, त्यांना अटक करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला। तसेच अहमदनगर जिल्ह्यातील खेरडा सोनाई व आता जवखेड येथे जातीय व्यवस्थेचे बळी गेले, हत्याकांड घडवण्यात आले। या सर्व प्रकरणाचा धिक्कार बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे। जवखेडा प्रकरणाची सीबीआय चौकशी करून गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर खटले दाखल करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीने आपल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय लोकशाही बचाव आंदोलन व धरण्याचा कार्यक्रम केलेला आहे। इसके पीछे हमारी जो पूरी रणनीति है कि जो विधानसभा में अभी जो इलेक्शन हुआ है उस इलेक्शन में जिस तरह से ईवीएम मशीन में घोटाला करके आज जो बीजेपी सरकार सत्ता में आई है वैसे ही लोकसभा में भी बीजेपी सरकार सत्ता में ईवीएम मशीन में घोटाला करके आई है। और इसके पहले 2009 में कांग्रेस ने भी ईवीएम मशीन का जो सेटिंग करके हैकिंग करके घोटाला करके वो भी सरकार उसकी भी सत्ता में आई थी। तो हमने इस बारे में सुप्रीम कोर्ट में हाई कोर्ट में केसेस दायर किए और सुप्रीम कोर्ट ने जो निर्देश दिए थे कि ईवीएम मशीन के साथ पेपर ट्रेल लगाया जाए इसका अभी भी सुप्रीम कोर्ट के निर्देशों का अनुपालन किया नहीं गया, लोकसभा के इलेक्शन में भी और विधानसभा के इलेक्शन में। और आज जो चुनी अभी जो इलेक्शन से बीजेपी सरकार चुन के आई है इसका हाँ ये जो विधानसभा में जो चुन के बीजेपी सरकार सत्ता में आई है ये विधानसभा इलेक्शन एक तो बर्खास्त किए जाए ये हमारी पहली डिमांड रहेगी और जुडिशियल इंक्वायरी करके जो ईवीएम मशीन के साथ घोटाला करके सरकार सत्ता में इसकी इंक्वायरी की जाए ये हमारी पहली डिमांड रहेगी। और दूसरा है कि अभी जो अहमदनगर में जो जवखेड़ में दलित हत्याकांड हुआ है जिसमें जादव कुटुंब के लोगों की हत्या की गई है इसका निषेध करने के लिए भी हमने राज्य स्तरीय आंदोलन खड़ा किया है। और ये जो मसला है इसका जो मूल है भारत में या पूरे राज्यों में जो भी दलित हत्याकांड होता है या धर्मांध शक्तियों का उपहार होता है इसमें मूलतः मूल मनुवादी व्यवस्था ही इसके पीछे मूल कारण है। इसका भी हम निषेध करने के लिए पूरा महाराष्ट्र भर इसका आंदोलन करने वाले हैं। इसी हमारी डिमांड रहेगी कि जो नांदेड़ में हमारे जो उम्मीदवार थे राजरत्न आंबेडकर इनको जालसाजी में उन पर झूठे आरोप के नीचे में उनको जेल में डाला गया, उन पर मानवीय अमानवीय अत्याचार किया गया इसका भी निषेध करने के लिए जिसमें कांग्रेस के अशोक चव्हाण जिन्होंने ये सब शासन प्रशासन को हाथ में नीचे लेके इनके अशोक चव्हाण के माध्यम से राजरत्न आंबेडकर को जेल में डाला गया है इसका भी निषेध करने के लिए और इन लोगों पे कार्रवाई करने के लिए जो भी शासन प्रशासन में अहमदनगर में जिन्होंने ये बदमाशी की है उनको उनकी भी जुडिशियल इंक्वायरी हो और उन पे भी सख्त कार्रवाई है हमारी ये तीसरी डिमांड रही। नांदगाव पेठ MIDC प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याचे वितरण व्हावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळावा अशा मागण्या शेतकऱ्यांच्या असून आपल्या मागण्यांसाठी 10 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याची सूचना प्रकल्पग्रस्तांनी या निवेदनाद्वारे दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले। प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी उदासीन असून त्यांच्याकडून हा विषय काढून थेट जिल्हाधिकाऱ्यांनी हाताळावा। कलम 28 अंतर्गत 296 शेतकऱ्यांची प्रकरण दाखल होती, मात्र 250 प्रकरणांचा समावेश या यादीत आहे। उर्वरित 45 प्रकरणांचा शोध घेऊन त्यांनाही यादीत समाविष्ट करण्यात यावं, यादीतील नावं गहाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना इंडिया बुल्स कंपनीत त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत। या संदर्भात नांदगाव पेठ MIDC प्रकल्पग्रस्त अन्याय निवारण समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। MIDC प्रकल्पग्रस्त अन्याय निवारण समितीचा त्यांना आम्ही या ठिकाणी
आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही एक निवेदन द्यायला इशारा द्यायला आलेलो. आमच्या वाढीव मोबदल्याचे जे पैसे आहेत ते मागे आम्ही उपोषण केल्यानंतर 4,47,47,00,000 रुपये 4 महिन्याच्या आधी येऊन पडलेले आहेत. मात्र त्याचं आत्तापर्यंत वितरण झालेलं नाही आहे. त्याचं वितरण व्हावं, सोबतच जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या मुलांना इंडिया बुल्समध्ये लवकरात लवकर सामावून घ्यावं या मागणीकरता आम्ही येणाऱ्या 10 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा द्यायसाठी या ठिकाणी आलेलो. चतुरस्त्र अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचं सोमवारी पहाटेला निधन झालं. ते फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी होते. वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. खलनायकाच्या व विनोदी भूमिकांनी त्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली होती. हर हुन्नरी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत व्यक्त केली जाते. सामाजिक जाणीव असलेले एक चांगला गायक व चित्रपटसृष्टी गाजवलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व सदाशिव अमरापूरकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या 64व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांचं मुंबईत निधन झालं. अर्ध सत्य या चित्रपटातून सदाशिव अमरापूरकरांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. मोहरा, गुप्त, कालचक्र, पुराना मंदिर, नासूर, कुली नंबर 1, आंटी नंबर 1 हे चित्रपट अमरापूरकरांच्या अभिनयानं गाजले. मुझे जवाब चाहिए तो पहले सवाल करो. ओ, मैं पूछता हूँ हीरो तक पहुँचने के लिए तुमने क्या किया? मैंने क्या कुछ नहीं किया. हुलिया बदला, बर्फ से फिसला, साइकिल से गिरा, सिग्नल तोड़ा, घुटना भी फोड़ा, शट अप भी किया. मराठी चित्रपट आर आर आबा आता तरी थांबा, सावरखेड एक गाव आदि मराठी चित्रपटातूनही त्यांनी अभिनय केला. May 1950 सदाशिव अमरापूरकरांचा नाशिक मध्ये जन्म झाला. गणेश कुमार नरवडे असं त्यांचं नाव होतं. सडक चित्रपटातील महाराणीची भूमिका सदाशिव अमरापूरकरांनी सजीव केली ती विशेष गाजली. 80 व 90 दशक त्यांनी गाजवलं. ते एक चांगले गायकही होते. अशी हरहुन्नरी व्यक्ती गमावल्याची खंत चित्रपटसृष्टीत व्यक्त होते. सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने सदाशिव अमरापूरकरांना विनम्र श्रद्धांजली. ये तो मैं कह रहा हूँ कि हम दोनों में से किसी एक को अपने प्यार की कुर्बानी देनी पड़ेगी. अरे मेरे प्यारे, वही तो मैं पूछ रहा हूँ कि वो कुर्बानी देगा कौन? देगा कौन? देगा कौन? देगा कौन क्या? कमी नहीं, तू देगा कुर्बानी. अरे मैं नहीं देने वाला कुर्बानी उर्बानी कुछ भी. अरे तुझे कुर्बानी देनी पड़ेगी. अरे तेरी तो कुर्बानी मांग रहे हैं का पैसा मांग रहे. अरे इरविनच्या मुख्य फाटकासमोर दुचाकींच्या रांगा असतात. या दुचाकींच्या गर्दीतून वाट काढणं कठीण असतं. अशा वेळी एखादा रुग्ण तातडीच्या उपचारासाठी आल्यास त्याला जाण्यासाठी जागा राहत नाही किंवा रुग्णवाहिकाही उभी करता येत नाही. अव्यवस्थेचा नमुना असलेल्या इरविन मधील व्यवस्थेत अनेक त्रुटी असतात. सध्या इरविनच्या मुख्य फाटकासमोर दुचाकीच दुचाकी असतात. एखादा रुग्ण तातडीच्या उपचारासाठी आल्यास आत जाण्यासाठी किंवा रुग्णवाहिका उभी करण्यात जागा राहत नाही. नाही म्हणायला बाह्य रुग्ण विभागासमोरच पोलीस चौकी आहे. मात्र पोलीस येथील यंत्रणा सुचारू करत नाहीत ही परिस्थिती.